तुमच्या दोघांची म्हणजे जेव्हा इलेक्शनच्या वेळेस तुम्ही म्हटले होते की विखेना घाट वर येऊन देणार नाही, घाट चोरू देणार नाही, मी तुमचा प्रश्नाची दुरुस्ती करतो. नाही मी एक मिनिट, प्रश्नाची दुरुस्ती करतो. ते घाट वर चोरू देणार नाही, बघतो. नाही, तुम्ही जर आजही ते एखाद्या वेळेस ते याच्यावरती असेल सोशल मीडियावरती, मी घाट चढू देणार नाही असा कधी शब्द नव्हता. तुम्ही आज ते पाहू शकता. मी ते आज तुम्ही विचारला म्हणून तुम्हाला प्रश्न फक्त दुरुस्त करून देतो. तो असा होतं माझं की मी राष्ट्रवादीचं वळसे पाटील साहेब त्यावेळेला आमच्याकडं नाही, आमच्याकडे प्रभारी म्हणून होते. निरीक्षक अंकुश काकडे साहेब आहेत पुण्याचे तुमचे, आणि वळसे पाटील साहेब आमच्याकडे प्रभारी म्हणून होते. तर त्यावेळेला उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, तीन दिवसांनी मला वाटतं, ते इथं आले होते राष्ट्रवादी भवनला. राष्ट्रवादी भवनला मेळावा चालू होता आणि अचानक निवडणुकीचे उमेदवारी असल्यामुळे आम्हाला ऍट अ टाइम बऱ्याच गोष्टी कराव्या लागत होत्या. आणि जो माझा मतदारसंघ आहे किंवा माझं लहानपणापासून आतापर्यंतचं कार्य हे सगळं शहरामध्ये होतं, शहराच्या बाहेर संपर्क नव्हता किंवा जाण्याचं काही कारणही पडलं नाही. त्यामुळं अचानक सगळ्यामुळे मी तिथं मी कार्यक्रमाला वेळेवर पोहोचू शकलो नाही. आणि कार्यक्रम म्हणजे तो मेळावा जो होता जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचा, तो माझ्याकडचा होता कारण मी उमेदवार होतो. म्हणून पक्षाच्या वतीनं वळसे पाटील साहेबांनी तो मेळावा ऑर्गनाईज केला होता. तर मी एक तासभराने उशिरा गेलो असेल का, कारण इकडे जा तिकडे जा म्हणजे सगळं भेटी घे किंवा नियोजन कर, प्लॅनिंग कर, कुठेतरी मी बाहेर होतो. मग तिथनं मी गेलो. गेला असताना तिथं जे काही भाषण चालू होते, व्यासपीठावर मी पोहोचलो आणि मग माझं वळसे पाटील साहेबांच्या अगोदर तिथं नाव पुकारलं गेलं. तर मी त्यावेळेला वळसे पाटील साहेबांना सांगितलं होतं की वळसे पाटील साहेब, ही जर तुम्ही उमेदवारी जर मला 6 महिने अगोदर जर सांगितली असती की तुला करायची आहे, किंवा पक्षाच्या वतीनं कोणीतरी सांगितलं असतं की हे तुलाच करायची, तुलाच, दुसरं कोणी उमेदवार नाही करणार, तुलाच करायची, तर ती जी काही उत्तरेतून गाडी इकडे येते ती आली नसती. हे आजही माझं वाक्य, मी ते मात्र ठाम आहे, ते आजही रेकॉर्डवरती असेल, व्हिडिओ असेल, कोणाकडे तरी असेलच, कारण शेवटी त्यावेळी ते बरंच ते गाजलंही होतं. पण ते मी असं म्हणतो की ती गाडी आली नसती. का नसती आली? अरे मी उमेदवार असतो तर नसती आली, असं माझं म्हणणं. मी असं येऊ देणार असं कोणी, लोकशाही आहे. आता तुम्हाला इथून परदेशात सुद्धा जायचं म्हटलं आणि तुम्हाला म्हणलं कोणी येऊन देणार नाही, असं नाही होऊ शकत. तुम्हाला व्हिसा मिळाला तर तुम्ही तिथे जाऊ शकता. त्याच्यामुळे कुणी कोणाला अडवू शकत नाही. आता उद्या काय म्हणलं घरमध्ये तुम्ही हो जा, मला काय संबंध आहे की मी काय हुकुमशा थोडी आहे की मी इकडे तुला येऊन देणार नाही. कुणी पुढे आता काय म्हणजे मला त्याचा बोलायचा अधिकार नाही किंवा घटनेमध्ये तसा अधिकार मला नाही, कोणालाच नाही. तुमचं म्हणणं तसं मी त्या अर्थाने बोललेलो नव्हतो. अर्थ नाही, मी व्हिडिओ आज क्लिअर येतो, आजही आहे. मी काय म्हणतो अख्खं पूर्ण आजही ते असं रेकॉर्डवरती की मी वळसे पाटील साहेबांना सांगितलं, मी त्यांचं नावही घेतलं नव्हतं. मी म्हटलं जी उत्तरेकडनं गाडी आपल्याकडे येते ती राहुलीच्या पुढे आली नसती, ती गाडी आली नसती. म्हणजे काय त्याचं कारण की माझी जर उमेदवारी आधी फायनल असती तर कदाचित ते लढले नसते.